नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन स्वारगेट पुणे एसटी आगाराची बस स्वारगेटहून रायगड जिल्ह्यातील महाड इथे दररोज प्रवास करत असते या बसमधून शेकडो प्रवासी पुणे ते रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये प्रवास करत असतात दिनांक पंधरा मार्च रोजी हीच एम एच वन फोर बी टी फोर सिक्स एट फोर क्रमांकाची स्वारगेट विनेरे बस तामिणी घाटात आली असता माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावच्या हद्दीत दुपारी साडेबाराच्या सुमारास पलटी झाल्याने अपघात घडला काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीप्रमाणे या अपघातात जीवितहानी झालेली नाहीये अपघातात एसटी बसचे चालक आणि वाहक यांच्यासह नऊ प्रवासी किरकोळ जखमी झालेत पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीच्या रुग्णवाहिकांद्वारे माणगाव येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलंय घटनास्थळी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तोर्वे आणि शिपाई भारत तांदळे यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करतायत आहेत वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधवसह ब्युरो माणगाव नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन